वारीत समजा मिळतंय म्हणूनच ये नाही असं घरी म्हणून थांबा वाटत नाही. वारीला असं वारी आली तर कवा कवा येईन माहेरला वाटतंय, असं यावा वाटतंय. आम्हाला हे माहेर घर आहे, माहेर घर आहे म्हणून इथं माहेरला यावं वाटतंय आम्हाला. मी लहानपणी माझ्या आईबरोबर वयाच्या 14व्या वर्षापासून वारी करतोय आणि तेव्हापासून माझ्या वारकऱ्याचा जो आनंद मला मिळाला, चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू, आषाढी पर्व काळ निघता ते संत मेळ करिता ते गदारोळ, विठ्ठल नाम गजरे, या गजरामध्ये आनंद व्यक्त होतो. आणि आम्हाला संसारामध्ये वाटचाल करत असताना परमार्थाची आवड एवढी आहे की जिवाहीपेक्षा जास्त आवड, म्हणून दर आषाढी वारीला निघावंच असं वाटतंय. आणि आनंद असा आहे की आम्हाला मागलं काय केलं आहे, मागं आम्ही कुठे थकलोय संसारात, कुठं भागलो याचं आठवत होत नाही. देवाकडे आलो की भाग गेला शेण गेला अवघा झाला आनंद. वारी करण्यामध्ये एकच मोठा फायदा आहे, या जन्माचं भलं होतं, जन्म मरण्याच्या फायदा आम्हाला मुक्त होत येते असं वारकऱ्याचा म्हणजे हे आहे, सर्वांना आदेश आहे की देवाची वारी केल्यामुळे संत संगतीमध्ये जीवन सार्थकता होती आहे, हे आनंद आम्हाला मिळतोय. आणि याच शास्त्रावर वेदावर विश्वास ठेवून आम्हाला वारी करावी अशी वाटती आहे आणि आनंद आम्हाला मिळतो. तुम्ही काय आता वारीला? हेच आनंद वारकऱ्याचा आनंद वाटतो, आनंद वाटतो. काय आता वारीला तुम्ही काय मिळते वारी? काय नाही, वारीमध्ये आनंद मिळतोय आणि वडील पुजारीचे असल्यामुळे आता ते वाडी चालू ठेवायची, हे दोन असणार वडील मिळत असत. वारीला काय आता काय मिळते वारी तुम्हाला? वारीमध्ये आनंद आहे, आनंद असल्यामुळं नाही का घरी राहिल्यास करमतच नाही, वारीला नाही आलं काय आता वारीला काय मिळते वारी? वारीमध्ये मिळण्याचं दुसरं कारणच काही नाही, सर्व सुखाची येथेची ओळख संताची देखील चरणामध्ये सदा सर्व काळ आठविता म्हणून भेटले ते दोन्ही येणे काळे, या सोहिताचं कल्याण करण्याकरता वारी देण्याचं कार्य एवढंच आहे, बाकी दुसरं कारणच नाही काही. माऊलीनं सर्वाची माऊली आहे आणि त्या माऊलीनं सर्वाला जे त्या असणार त्या ठिकाणी झाडा घेऊन दिलेलं आहे, म्हणून मागे बहुता जन्मी हेच करीतो आलो आम्ही, हेच आम्हा करणे कामन बीज वाढवावे नाम, याच्याकरता वारी करायची, आपलाही उद्धार व्हावा आणि सर्वांचा उद्धार होण्याकरता हे कार्य जे ते आम्हाला करायचे म्हणून वारी द्यायचे, बाकी दुसरा विचार सर कोणताच नाही. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आनंद मिळतो, देवाचा आनंद, भजन, साधू संतांच्या भेटी. आनंद मिळतय म्हणून सगळं जीवाचा सुखासाठी सुखासाठी हा संसार सोडून द्यायचा, हा वारीला यायचं तर दरवर्षी यायचं देव आणि मानसिक समाधान भेटण्यासाठी. मानसिक समाधान भेटण्यासाठी आणि नवीन पिढी घडाव याच्यासाठी, आणि आपण आई वडिलांना जर केलं तर मुलं पुढचे संस्कार घेतील, नाहीतर मग अशानं देवाला कोणी मानणार नाही. नाही नाही वारीत खूप मोठा आनंद आहे, वारीसारखा आनंद कुठंच मिळणार नाही, असा खूप मोठा आनंद आहे वारीमध्ये. आनंद भेटते, माहेर घर या केव्हा वाटतंय, वारी आली की वाटते केव्हा येईन जावं वाटतंय, हा माहेरला गेल्यासारखं वाटत. वारीत कसं आहे सुख समाधान एक मिळते, जे काही लोकांच्या पाठीमागे टेन्शन असतात हे असतात ते सर्व विसरून जातात, आणि आपल्या आजोबा पजोबापासून जी वारी चलत आलेली ती आपण पुढे मुलांना चालवायला पाहिजे, आपण चलली तर आपल्या लेकरा बाळाला ती संसार चांगली राहील. आणि दरवर्षी पंढरपूरची आळंदीची वारी आम्ही दरवर्षी करतो, आपल्या लेकरा बाळाला ही संसार राहील, वाट्याच्या बाजूला आपला पाऊल पडणार नाही, ह्याची ती आम्ही जाणीव आमच्या लेकरा बाळाला करून देण्याकरता ही पुढे वाटचाल चालू ठेवलेली आहे. आनंद ह्या गोष्टीमध्ये मिळते आम्हाला पांडुरंगाचा माऊली. वारीमध्ये एक मानसिक समाधान भेटते आणि देव साधू संतांच्या भेटीत योग येते. वारीमध्ये आनंद मिळतो भरपूर, इथून पुण्यापासून इथपर्यंत चालत चाललो आहे, इथं आमच्या घरची दिंडी आहे त्यामुळे पुण्यापासून इथपर्यंत चालत आलो आहे.
काय नाही, आम्ही स्वयंपाकाची सेवा करतात, स्वयंपाक करून माणसाला जीव घालतात, काहीच करत नाही. छान वाटते वारीत, म्हणजे आषाढी वारी म्हणजे घरी करमत नाही आणि शेतातले काम देखील करू वाटत नाहीत. गावा इकडे वारी केव्हा, गावा वारीला जावा की वाटतं.